हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनची दोन ऑपरेशन बघितली होती. आज आपल्याला तिसरं ऑपरेशन घ्यायचं आहे. थर्ड ऑपरेशन आहे ॲडिशन टू इलेमेंट्स ऑफ एनी रो ऑर अ कॉलम बाय द करस्पॉन्डिंग इलेमेंट ऑफ एनी अदर रो ऑर अ कॉलम मल्टीप्लाय बाय एनी नॉन झिरो स्केलर. बघा, हेच ट्रान्सफॉर्मेशन मी या ठिकाणी सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आर आय चेंज आर आय प्लस के टाईम्स आर जे. म्हणजेच काय, तर आपल्याला आयथ रो चेंज करायची आहे आणि आयथ रो चेंज करण्यासाठी मी आर आयमध्ये म्हणजेच आयथ रोमध्ये के टाईम्स आर जे काय केलेलं आहे, ॲड केलेलं आहे. हेच ट्रान्सफॉर्मेशन सेम ॲज अ कॉलमवरती केलेलं आहे. सी आय चेंज सी आय प्लस के टाईम्स सी जे. म्हणजेच काय, तर आयथ कॉलम जर मला बदलायची असेल तर त्या आयथ कॉलममध्ये मी स्केलर मल्टिपल ऑफ एनी अदर कॉलम काय करू शकते, ॲड करू शकते. आता बघा, याच्यावरती एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स. मॅट्रिक्स आहे तुमचा 1, 2, -1, 3, -2, 5. Apply the transformation C1 change C1 plus 2 times C3. म्हणजेच काय, बघा हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या मॅट्रिक्सवर काय करायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे. हे ॲप्लाय करताना बघा, पहिल्यांदा मी गिवन मॅट्रिक्स या ठिकाणी घेतलेला आहे. लेट A इज इक्वल टू मॅट्रिक्स आहे 1, 2, -1, 3, -2, 5. ट्रान्सफॉर्मेशन आहे तुमचं सी वन चेंज सी वन प्लस टू टाईम्स सी थ्री. म्हणजेच काय, फक्त लक्षात ठेवा, हे ट्रान्सफॉर्मेशन यूज करताना माझा फक्त फर्स्ट कॉलम काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्यामुळे इथं जरी मी सी थ्री घेतला असेल आणि या ऑपरेशनमध्ये सी टू कुठेही नाही आहे, त्यामुळे तुमचा सी टू आणि सी थ्री काय असेल, ॲज इट इज. म्हणजेच काय, तर ही दोन ट्रान्सफॉर्मेशन यूज करताना आर जे आणि सी जेवरती कुठलाही चेंज करायचा नाही, तर फक्त तुमची आयथ रो आणि आयथ कॉलम काय होणार आहे, चेंज होणार आहे. म्हणजेच या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये फक्त सी वन तुमचा काय होईल, चेंज होईल. सी वन काय होईल बघा, पहिल्यांदा सेकंड आणि थर्ड कॉलम तुमची ॲज इट इज असेल 2, -2, -1, 5. ए इक्वॅलेंट टू, बघा पहिली कॉलम आपली काय चेंज होते, सी वन. सी वन काय आहे तुमचा 1 + 2 times. आता सी थ्रीमधला इलेमेंट घेताना सी वनचा जो करस्पॉन्ड इलेमेंट आहे तोच घ्यायचा. म्हणजेच 1 करस्पॉन्ड इलेमेंट आहे -1, 3 करस्पॉन्ड इलेमेंट आहे 5. म्हणजे 1 + 2 × -1 आणि 3 सी वन आहे प्लस 2 × C3 म्हणजे 3 करस्पॉन्ड आहे 5. इज 3 + 2 times 5. ही झाली तुमची फर्स्ट कॉलम. ही जर आपण सिम्प्लिफाय केली तर ए इज इक्वलेंट टू 1 - 2 वी गेट अ -1, 3 + 10 वी गेट अ 13. सेकंड थर्ड कॉलम ॲज इट इज. हे झालं थर्ड ट्रान्सफॉर्मेशन. देन सेकंड एक्झाम्पल बघा. If A is equal to matrix आहे तुमचा -1, 4, 2, 5. Apply the transformation R2 change R2 -2 times R1. A matrix पहिल्यांदा given matrix आहे तो मी as it is ठेवला. याच्यावर transformation काय यूज केले बघा, R2 change R2 -2 times R1. म्हणजेच जो मॅट्रिक्स दिलेला आहे त्याची मला दुसरी रो बदलायची, त्यामुळं पहिली रो या मॅट्रिक्सची तुमची ॲज इट इज असेल. ए इक्वलंट टू, पहिल्यांदा मी फर्स्ट रो लिहिली -1, 4, कारण की याच्यावर कुठलाही चेंज होणार नाही, फक्त बदलेल ती तू रो आहे तुमची सेकंड रो. सेकंड रो काय होते बघा, आर टू -2 times R1. आर टू काय आहे, 2 आहे, मी 2 घेतला. -2 times R1 म्हणजे 2 करस्पॉन्ड इलेमेंट इन अ फर्स्ट रो कोण आहे, -1, ॲज इट इज ठेवला. देन 5 - 2 times R1 कोण आहे, 4 आहे.
देन सिंप्लीफाई दिस रो दैट इज काय मी आलं बघा इज इक्विवेलेंट टू मॅट्रिक्स आहे मायनस वन फोर हे सिंप्लीफाय जर केलं तर टू प्लस टू वी गेट अ फोर फाय मायनस एट वी गेट अ मायनस थ्री. आता याच्यामध्ये बघा आपल्याला फर्स्ट पॉईंटमध्ये काही ट्रान्सफॉर्मेशन रिमेंबर करायचे आहेत. त्यातली पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आहे आर आय इंटरचेंज आर जे और सी आय इंटरचेंज सी जे. सेकेंड आहे आर आय चेंज के टाइम्स आर आय और सी आय चेंज के टाइम्स सी आय. अँड थर्ड ट्रान्सफॉर्मेशन आहे आर आय चेंज आर आय प्लस के टाइम्स आर जे और सी आय चेंज सी आय प्लस के टाइम्स सी जे. राईट डाऊन दीज ट्रान्सफॉर्मेशन्स देन पॉज द व्हिडिओ अँड राईट डाऊन द एक्झाम्पल फॉर होमवर्क. देन बघा आपल्याला एक्झाम्पल नंबर फाय बघायचं आहे. पाच नंबरचं एक्झाम्पल आहे ए इज इक्वल टू मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे थ्री बाय थ्री ऑर्डरचा वन मायनस वन थ्री टू वन झिरो थ्री थ्री वन. याच्यावरती आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय करायचं आहे थ्री टाईम्स आर थ्री अँड देन सी थ्री प्लस टू टाईम्स सी टू. या ठिकाणी बघा पहिल्यांदा मी माझा गिवन मॅट्रिक्स घेतलेला आहे ए. ए मॅट्रिक्स आहे वन मायनस वन थ्री टू वन झिरो थ्री थ्री वन. पहिलं ट्रान्सफॉर्मेशन मी याच्यावर यूज केलेलं आहे थ्री टाईम्स आर थ्री म्हणजे तुम्हाला आर थ्री फक्त बदलायचं आहे आणि त्या आर थ्रीला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे थ्रीने. म्हणजे हेच ट्रान्सफॉर्मेशन आपण असंही लिहू शकतो आहे आर थ्री चेंज थ्री टाईम्स आर थ्री किंवा फक्त थ्री टाईम्स आर थ्री लिहिलं तरी चालेल. म्हणजेच काय तर जो ए मॅट्रिक्स आहे गिवन मॅट्रिक्स त्याची पहिली आणि दुसरी रो तर तुमची ॲज इट इज असेल. पहिली रो आहे वन मायनस वन थ्री टू वन झिरो ही काय आहे सेकंड रो. आता जी तिसरी रो आहे त्या तिसऱ्या रोला मला काय करायचं आहे थ्री या स्केलरने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे थ्री थ्री जा नाईन थ्री थ्री जा नाईन थ्री वन जा थ्री. ही झाली तुमची तिसरी रो. आता हा जो मॅट्रिक्स मिळालेला आहे याच्यावरती मला दुसरं ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे सी थ्री प्लस टू टाईम्स सी टू. म्हणजेच हे तुम्ही असंही लिहू शकताय सी थ्री चेंज सी थ्री प्लस टू टाईम्स सी टू. हे ट्रान्सफॉर्मेशन आपण ज्यावेळेस याच्यावर यूज करणार आहोत या मॅट्रिक्सवर त्यावेळी तुमचा सी थ्री फक्त काय होणार आहे तर बदलणार आहे. म्हणजेच माझी पहिली आणि दुसरी कॉलम तर ॲज इट इज असेल. म्हणजेच ए इक्विव्हॅलंट टू फर्स्ट कॉलम आहे वन टू नाईन. सेकंड कॉलम पण मी लिहिली ॲज इट इज मायनस वन वन नाईन. आता तिसरी कॉलम काय होते बघा तुमची सी थ्री प्लस टू टाईम्स सी टू. सी थ्री काय आहे थ्री आहे प्लस टू टाईम्स सी टू. सी टूतला एलिमेंट काय आहे मायनस वन म्हणजे थ्री प्लस टू टाईम्स मायनस वन. पुन्हा झिरो प्लस टू टाईम्स काय झाला वन आणि थ्री प्लस टू टाईम्स काय झाला नाईन. म्हणजेच ही कॉलम जर आपण सिम्प्लिफाय केली तर ए इक्विव्हॅलंट टू मॅट्रिक्स मिळेल वन टू नाईन मायनस वन वन नाईन आणि लास्ट कॉलम असेल तुमची थ्री मायनस टू वी गेट अ वन झिरो प्लस टू वी गेट अ टू थ्री प्लस एटीन वी गेट अ ट्वेंटी वन. झालं. देन एक्झाम्पल नंबर सिक्स आहे सेम हेच एक्झाम्पल आहे फक्त आपण काय केलं आहे बघा जी काही ट्रान्सफॉर्मेशन या एक्झाम्पलमध्ये दिलेत ती काय केलेत त्यांचे ऑर्डर चेंज केले. म्हणजेच एक्झाम्पल पाचमध्ये जे मी पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मेशन यूज केलेलं होतं
ते या ठिकाणी दुसऱ्यांदा केलं आहे आणि जे दुसऱ्यांदा त्या एक्झाम्पलमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं ते काय केलेलं आहे पहिल्यांदा केलं आहे. आता बघा हे एक्झाम्पल बघा तुम्ही सॉल्व करून या ठिकाणी मी सॉल्व केलेलंच आहे. हे एक्झाम्पल ज्यावेळी आपण सॉल्व करू त्यावेळी मिळणारा जो फायनल रिझल्ट आहे तो तुमचा काय मिळालेला आहे बोथ एक्झाम्पलमध्ये सेमच आहे. म्हणजे या ठिकाणी काय दिले बघा क्वेश्चन अजून आपल्याला विचारलेला आहे व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम एक्झाम्पल 5 and 6. म्हणजेच कन्क्लुजन काय आहे बघा तुमचं जे 5 आणि 6 नंबरचं एक्झाम्पल आहे ते ज्यावेळेस आपण सॉल्व करतो आहे त्यावेळी दी ऑर्डर ऑफ ट्रान्सफॉर्मेशन विल बी चेंज. आपण या दोन्ही एक्झाम्पलमध्ये ट्रान्सफॉर्मेशनची जी ऑर्डर आहे ती काय केली चेंज केली. आणि ऑर्डर जरी आपण चेंज केली तर त्याचा फायनल रिझल्टवर कुठलाही इफेक्ट होत नाही. म्हणजेच देअर इज नो इफेक्ट ऑन अ फायनल रिझल्ट. म्हणजेच तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या त्याच्यामध्ये जे काही तुमचे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत त्याच्या जो काही सिक्वेन्स असेल तो जरी बदलला तरी तुमचं फायनल आन्सर हे काय असणार आहे तेच मिळणार आहे तुमचं. ओके आता पुढचं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे एक्झाम्पल नंबर 7. बघा आता या ठिकाणी हे 7 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते काय दिलं आहे बघा यूज सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन ऑन मॅट्रिक्स. मॅट्रिक्स आहे 1 2 3 4 टू कन्वर्ट इनटू अन अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. या ठिकाणी बघा हा 2 by 2 ऑर्डरचा तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे. हा काय करायचा आहे कन्वर्ट करायचा आहे. कोणत्या मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायला सांगितलं आहे तर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. आता फर्स्ट अपॉन मी या ठिकाणी गिवन मॅट्रिक्स घेतलेला आहे. गिवन मॅट्रिक्स आहे ए इक्वल टू मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. आता बघा याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला हा जो काही ए मॅट्रिक्स आहे त्याचं कन्वर्जन कशात करायचं आहे अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये. आता पहिल्यांदा तुम्हाला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय हे माहीत पाहिजे. अँड वी नो दॅट दी अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स मीन्स बिलो दी डायगोनल इलेमेंट आर काय पाहिजेत 0. म्हणजे हे तुमचे काय आहेत डायगोनल इलेमेंट आहेत. अप्पर म्हणजेच या डायगोनलच्या बिलो साईडचा जो काही इलेमेंट आहे तो काय पाहिजे तुमचा 0 पाहिजे. म्हणजेच हा जो 3 इलेमेंट आहे तो मला काय करायचं आहे 0 रिड्यूस्ड करायचं आहे. आणि हा 0 करण्यासाठी याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. आता आपण काय करूयात हा इलेमेंट कोणत्याही ट्रान्सफॉर्मेशनने तुम्ही काय करू शकताय 0 म्हणजे रो करू शकताय किंवा कॉलम. या ठिकाणी बघा मी काय केलेलं आहे रो ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं आहे. म्हणजेच हा इलेमेंट जर बघितला तर कुठल्या रोमध्ये आहे तर दुसऱ्या रोमध्ये आहे. म्हणजे मला दुसरी रो काय करावी लागेल चेंज करावी लागेल. आणि ती बदलण्यासाठी या रोतून जर मी हा 3 times स्केलर मल्टिपल ही जर रो वजा केली तर 3 minus 3 times 1 काय होईल 0 होईल. म्हणजेच या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन काय यूज केलं आहे बघा R2 चेंज R2 minus 3 times R1 therefore A equivalent to पहिली रो तर तुमची ॲज इट इज असेल 1 2 आणि जी दुसरी रो आहे ती काय होईल बघा 3 minus 3 0 झाला. देन 4 minus 3 times 2 काय झाला 6. म्हणजे 4 minus 6 वी गेट अ -2. आणि या ठिकाणी जो मला मॅट्रिक्स मिळालेला आहे तो काय आहे इट इज ॲन अ अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. हे झालं तुमचं कन्वर्जन या मॅट्रिक्सचं अप्पर ट्रँग्युलरमध्ये. आता बघा पुढचं एक्झाम्पल जे आहे ते आहे कन्वर्ट मॅट्रिक्स 1 minus 1 2 3 इनटू अन आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय सुटेबल रो ट्रान्सफॉर्मेशन. आता या ठिकाणी बघा या एक्झाम्पलमध्ये मेन्शन केलेलं आहे की कुठले ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय करायचे आहेत यूज करायचे आहेत. म्हणजे एक नोट लक्षात ठेवा जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला यूज करायला सांगितलं असेल तेच तुम्हाला तिथं काय करावं लागेल फॉलो करावी लागेल. कारण की याच्यामध्ये तसं काही मेन्शन केलं नव्हतं की कोणतं ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे. त्यामुळे इथं तुम्ही रो करू शकताय किंवा कॉलम करू शकताय. बट या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त रो ट्रान्सफॉर्मेशनच यूज करावं लागेल कारण की ते रो ट्रान्सफॉर्मेशन इथं मेन्शन केलेलं आहे. आता पहिल्यांदा मी काय केलं आहे बघा गिवन मॅट्रिक्स लिहिलेलं आहे. गिवन मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स दिला आहे तुम्हाला 1 minus 1 2 3. आता याचं जे कन्वर्जन आहे ते कशात करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करायचे. फक्त एक कंडिशन लक्षात ठेवा
जर दिलेला मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि त्याचं कन्वर्जन आयडेंटिटीमध्ये करायचं असेल तर पहिल्यांदा तो मॅट्रिक्स तुमचा नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असला पाहिजे, तरच तुम्ही ए मॅट्रिक्स हा काय करू शकताय, आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करू शकताय. मग पहिल्यांदा मला चेक करावं लागेल की हा मॅट्रिक्स हा नॉन सिंग्युलर आहे का नाही. अँड वी नो दॅट दी नॉन सिंग्युलर डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू काय पाहिजे, झिरो. म्हणजे पहिल्यांदा मी या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढली. डिटर्मिनंट ए मिळालेला आहे 1 - 1, 2, 3. आणि वी नो दॅट डिटर्मिनंट हा आपण व्हर्टिकल बारमध्ये लिहितो हे लक्षात ठेवा. आणि मॅट्रिक्स हा नेहमी स्क्वेअर ब्रॅकेटमध्येच लिहिला जातो. आता हा डिटर्मिनंट जर एक्सपांड केला तर 1 × 3 - 2 × - 1 वी गेट 3 - -2. सिम्प्लिफाय जर केलं तर आपल्याला मिळेल वी गेट 5. म्हणजेच डिटर्मिनंट ए इज नॉट इक्वल टू काय झाला, 0. म्हणजे ए इज काय आहे, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता आपण या ए मॅट्रिक्सचं कन्वर्जन कशामध्ये करू शकतो आहे, तर युनिट मॅट्रिक्समध्ये करू शकतो आहे. आता बघा, पहिल्यांदा ए मॅट्रिक्स या ठिकाणी मी घेतलेला आहे 1 - 1, 2, 3. आता एक लक्षात ठेवा, रो ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल आणि एखाद्या मॅट्रिक्सचं कन्वर्जन जर युनिट मॅट्रिक्समध्ये करायचं असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करताना कॉलम चेंजेस काय करायचे, पहिल्यांदा करायचे. म्हणजे आपण रो ट्रान्सफॉर्मेशन करताना काय लक्षात ठेवा, रो ट्रान्सफॉर्मेशन करताना काय करायचे, कॉलम चेंजेस करायचे. आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना चेंजेस कशावरती करायचे, रोवरती करायचे. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन करताना कॉलम चेंजेस करायचे आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करताना काय करायचे, रो चेंजेस करायचे. आता बघा, याच्यावर मला रो ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे, म्हणजेच मला कॉलम चेंज करायचं आहे. हा आता आयडेंटिटी मॅट्रिक्सचा फर्स्ट कॉलम काय असतो आहे, तर 1, 0. म्हणजे हा मॅट्रिक्स मला चेंज टू काय करायचं आहे, बघा 1, 0, 0, 1 चेंज करायचं आहे. आता पहिल्यांदा मी काय केलं, पहिला जो एलिमेंट आहे कॉलमचा तो 1 आहे. म्हणजेच मला दुसरं ऑपरेशन काय करायचं आहे, हा जो काही 2 एलिमेंट आहे तो पहिल्यांदा काय करायचं आहे, 0 करायचं आहे. तो 0 करण्यासाठी मी एक सुटेबल ट्रान्सफॉर्मेशन यूज केलं आहे. बघा, R2 -2 × R1 काय केला, वजा केला. म्हणजे 2 × 1 वजा केला, हा एलिमेंट काय होईल तुमचा, 0. हे ट्रान्सफॉर्मेशन ॲप्लाय केल्यानंतर ए मॅट्रिक्स काय मिळाला आहे, बघा ए इक्विव्हॅलंट टू मॅट्रिक्स आहे 1 - 1. म्हणजे पहिली रो तर ॲज इट इज असेल, दुसरी रो होईल 2 - 2 × 1 वी गेट 0. देन 3 - 2 × - 1 म्हणजेच काय झाला, 3 - - काय झाला, +2 वी गेट 5 झाला. आता हा मॅट्रिक्समधला हा एलिमेंट 0 झाला. आता ही कॉलम तुम्हाला काय करायचे, 0, 1. आता ती 0, 1 करताना पहिल्यांदा काय करूयात, हा जो 1 एलिमेंट आहे, सॉरी हा जो 5 एलिमेंट आहे तो काय करूयात, आपण 1 रिड्यूस्ड करूयात. तो 1 करण्यासाठी बघा, 5 जर तुम्हाला 1 रिडक्शन करायचं असेल, 5 या एलिमेंटचं, तर 5 फक्त 5 तुम्हाला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. असं कुठलंच ते सोडून ऑपरेशन नाही की ज्याने हा एलिमेंट काय होईल तुमचा 1 रिड्यूस्ड होईल. आता त्यासाठी काय केलं आहे बघा आपण या ठिकाणी, म्हणजे आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की पुढचे जसे एलिमेंट आपण बदलत जातो आहे तसे आधीचे एलिमेंट तुम्ही जे रिड्यूस्ड केले आहेत, म्हणजे हा 1, 0 केलेला आहे, तो तुमचा पुन्हा चेंज झाला नाही पाहिजे. अशी ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला काय करायचे आहेत, ॲप्लाय करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी मी काय केले, बघा R2 चेंज केलेला आहे. R2 चेंज करण्यासाठी त्या रोला मी डिवाइडेड बाय काय केले, 5 केले. म्हणजे याला जरी मी 5 डिवाईड केलं, 0 जरी 5 डिवाईड केलं, तरी या एलिमेंटवर कुठलाही इफेक्ट होणार नाही. म्हणजेच ए इक्विव्हॅलंट टू मॅट्रिक्स काय मिळाला बघा, 1 - 1, 0/5, 0 मिळाला. 5 डिवाइड केलं, कुठला एलिमेंट मिळाला, 1. देन आता हा जो -1 आहे तो काय करायचा आहे, 0 करायचा आहे. समजा मी या दोघांची ॲडिशन केली तर बघा, -1 आणि 1 ह्या दोघांची बेरीज ही काय येणार आहे, 0. म्हणजेच मला हा 0 करण्यासाठी काय करावं लागेल, बघा R1 तर बदलावा लागेल, आणि R1 कुठली रो ॲड केली, R2.
जब वी गेट ए इक्विवेलेंट टू वी गेट अ मैट्रिक्स 1+0 1-1 +1 0 सेकेंड रो एज इट इज राइटली 0 1 जे इट इज एन आइडेंटिटी मैट्रिक्स देन राइट डाउन दी वन मोर एग्जाम्पल ऑन अ होमवर्क ओके थैंक यू.